लवकरात लवकर येणार आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या अति पवित्र नावामध्ये सर्वांना ख्रिस्ती अभिवादन. ओके अनुग्रह की प्रभु ने और भी एक दिन हमें प्रकाश गुणवत्ता से सीखने के लिए मौका दिया. आणि देवाची कृपा आहे की अजून एक दिवस प्रगटीकरणाच्या पुस्तकामधून शिकण्याकरता प्रभूने संधी दिली. पिछले दिन में हमने 15 अध्याय तक पढ़ करके कदम किया. आणि मागील दिवसामध्ये 15 अध्याय पर्यंत आपण मनन करून संपवलं होतं. आपको मालूम है प्रभु का ज्ञान हमें प्रभु वचन से मिलता है. आणि देवाचं ज्ञान देवाच्या वचनाच्या द्वारे आपल्याला मिळतं. एक समय में लोगों के पास बाइबल नहीं था. आणि एका वेळेला लोकांकडे बाइबल नव्हतं. आज तकरीबन विश्वासी लोगों का हाथ में शायद एक व्यक्ति का पास दो तीन बाइबल है. आणि विश्वासणाऱ्याच्या हातामध्ये एका व्यक्तीकडे दोन तीन बाइबल असतील. मतलब इतना हमें प्रभु का वचन का मतलब क्या बोलते हैं उपलब्ध मिल गया. आणि देवाचं वचन आपल्याला एवढं विपुल झालं. प्रभुने हमको बहुत प्यार किया. आणि प्रभुने आपल्यावर खूप प्रेम केलं. फिर भी वो वचन को सही रीति में लोग पढ़ करके उसको दिल में नहीं बैठा था. आणि तरी सुद्धा योग्य प्रकारे ते वचन वाचून आपल्या हृदयामध्ये लोक बसवत नाही. प्रभु का वचन का महत्व हर एक कौतुक लोग जानना चाहिए. आणि प्रभुच्या वचनाचं महत्व प्रत्येक भक्ताने जाणायला पाहिजे. प्रेरितों का 17:30-31 वचन में पढ़ता है. प्रेषित त्याचा 17:30-31 वचनामध्ये आपण अशा प्रकारे वाचतो. परमेश्वर एक समय में लोग अज्ञानिदा था. उस अज्ञानिदा का समय को प्रभु ने क्या नहीं किया? ज्ञान नहीं दिया. आणि एक वेळ जे होती ती अज्ञानाची वेळ होती. त्या अज्ञानाच्या वेळेमध्ये लोकांनी लक्ष दिलं नाही. तर प्रभूने आम्ही सबको एक ज्ञान दिया. आणि आता मग प्रभूने लोकांना हे सर्व ज्ञान दिलं. ज्ञान दिया आहे तो लोक उसके अनुसार जीना चाहिए. आणि जर ज्ञान दिलंय तर त्याच्या अनुसार लोकांनी जगलं पाहिजे. परमेश्वर कोण आहे लोक मारून नाही. आणि परमेश्वर कोण आहे लोकांना ठाऊक नाही. लोक आजही आपले आत्मला प्रभू मान करके उसको दंडवत करताय. आणि आजही लोक आपल्या हाताने बनवलेल्या मूर्तीला परमेश्वर मानता आणि त्याला दंडवत करता. आणि तो त्यांचा अज्ञानपणा आहे. इसलिए वचन कहता है. आणि म्हणून देवाचं वचन अशा प्रकारे म्हणतं. देखिए आज प्रभु ने सत्य वचन की प्रकाश के द्वारा सबको ये आज्ञा देता है कि मन फिरो. आणि प्रभू त्याच्या वचनाच्या द्वारे प्रत्येकाला या गोष्टीचा प्रकाश देतो की तुम्ही मन परिवर्तन करा किंवा पश्चाताप करा. हरेक लोगों मन फिरना है. आणि प्रत्येकाला पश्चाताप करायचा आहे. उनकी जो गलत मार्गों से प्रभु की ओर मुड़ना है. आणि त्यांच्या चुकीच्या मार्गापासून देवाकडे वळायचंय. प्रेरितों का हमें जैसे जाना नहीं उसका 3:19 वचन में लिखा है. आणि प्रेषित त्याचा 3 त्याच्या 19 वचनामध्ये अशा प्रकारे लिहिलेलं आहे. हा मुड़ना आपल्याला पश्चाताप करायचा आहे. टर्न टू गॉड. आणि पश्चाताप करणं याचा अर्थ परमेश्वराकडे वळणं. बहुत बड़ी बात है. आणि खूप मोठी गोष्ट आहे. मतलब उसको जो मार्ग है उधर से पीछे मुड़ना है. आणि जो मार्ग आहे त्या मार्गापासून मागे वळायचंय. वो सही मार्ग में नहीं. आणि ते योग्य मार्गामध्ये नाही. प्रभु हमें सच्चा मार्ग का प्रकाशन देता है. आणि प्रभू आपल्याला खऱ्या मार्गाचं प्रकाशन देतो. आज दुनिया को भविष्य में होने वाला प्रभु की योजना प्रभु ने प्रकट करके दिया. आणि देवाने त्याची योजना जगाला प्रकट करून दिली. आज से 2000 साल पहले इदाने अपने पुत्र को दुनिया में भेजा. आणि 2000 वर्षापूर्वी पिता परमेश्वर ने आपल्या पुत्राला या जगामध्ये पाठवलं. हे प्रभु ने मानव जाती को दिया वायदा के अनुसार था. आणि परमेश्वराने मनुष्य जातीला दिलेल्या अभिवचनाच्या अनुसार हे होतं. वो भविष्यवाणी अपने पुत्र में पूरा हुआ. आणि की भविष्यवाणी आपल्या पुत्राच्या द्वारे ती पूर्ण झाली. और वो मर गया. आणि तो मेला. और इतना में खत्म नहीं हुआ. आणि एवढ्या मध्ये संपलं नाही. कोई भी विश्वास नहीं कर सकता. कोणीही विश्वास करू शकत नाही. वो मृतकों से जी उठा. आणि तो मेलेल्यातून जिवंत झाला. यो प्रभु येशु मसीह को जिलाते हुए. आणि प्रभु येशु ख्रिस्ताला जिवंत करत. पिता परमेश्वर ने दुनिया को एक बात का समझ दिया है. आणि पिता परमेश्वर ने जगाला या गोष्टीची समज दिलेली आहे. ही बात हमें सबको बताना भी है. आणि ही गोष्ट आपल्या सगळ्यांना सांगायची पण आहे. मी विश्वास किया. आणि मी विश्वास केला. जिन्होंने उद्धार पाया. आणि ज्यांनी तारण केलं तारण झालं. हो क्या है ते काय आहे. आणि ते त्याचं 31 वचन.
उसने एक दिन ठहराया है, उसने एक दिन ठहराया है आणि त्याने एक दिवस ठरवलेला आहे। वर्ष में ऐसे गिनने पियो आणि भविष्यामध्ये असा एक दिवस आहे। प्रियांनो परमेश्वर सभी मनुष्यों के साथ व्यवहार करने जा रहा है आणि परमेश्वर सर्व मनुष्यासोबत व्यवहार करायला जात आहे। दुनिया ये बात जानना चाहिए आणि जगाने या गोष्टीला जाणायला पाहिजे। एक दिन ठहराया है आणि एक दिवस त्याने ठरवलेला आहे। उस दिन क्या होगा? धर्म से जगत का न्याय करेगा। उस मनुष्य के द्वारा प्रभु धर्म से जगत का न्याय करने जा रहा है आणि त्या मनुष्याच्या द्वारे परमेश्वर नीति ने जगाचा न्याय करणार आहे। परमेश्वर है आणि परमेश्वर आहे, धर्मी परमेश्वर आहे, तो नीतिमान आहे। वो बिल्कुल धर्म के साथ अपना न्याय करेगा आणि एकदम नीति ने तो न्याय करेल। ये बात प्रभु ने सारे मानव के ऊपर प्रकट कर दिया आणि ही गोष्ट संबंध मनुष्य जातीवर परमेश्वराने प्रकट करून दिली। कैसे प्रकट किया आणि ती कशी प्रकट करून दिली? उस व्यक्ति को मरे हुए में से जिला कर सब पर सारी दुनिया इस बात को निषेध नहीं कर सकता आणि त्याला मेलेल्यातून उठून या गोष्टीचं प्रमाण संबंध जगाला दिलेला आहे। प्रभु यीशू मसीह के द्वारा सबका न्याय होगा आणि प्रभु यीशू ख्रिस्ताच्या द्वारे सगळ्यांचा न्याय होईल। प्रभु यीशू मसीह को मृतकों से जिलाते हुए पिता ने सारे मानव जाति को ये बात प्रकट किया आणि प्रभु यीशू ख्रिस्ताला मेलेल्यातून उठून परमेश्वराने संबंध जगाला या गोष्टीचं प्रमाण दिलं। सारा सृष्टी का न्याय करे आणि तो संबंध सृष्टीचा न्याय करे, सारे लोगों का न्याय करे आणि सर्व लोकांचा तो न्याय करेल। हे बिल्कुल निसंदेह बात आहे आणि एकदम कुठल्याही प्रकारची शंका नसणारी ही गोष्ट आहे। यीशू मसीह अगर मृतकों से जी उठा है आणि प्रभु यीशू ख्रिस्त जर मेलेल्यातून उठला आहे, प्रियो मृतकों में एकमात्र व्यक्ती जी उठा है आणि प्रियांनो मेलेल्यातून एकमात्र व्यक्ती जिवंत झाला आहे, प्रभु यीशू मसीह आणि तो प्रभु यीशू ख्रिस्त आहे। पिताने उसको क्यों जिला आणि पित्याने त्याला का जिवंत केलं? क्योंकि दुनिया को एक बात समजाया की वही सबका न्याय करने वाला आणि जगाला या गोष्टीचं प्रमाण दिलं की तोच सगळ्यांचा न्याय करणार आहे। दुनिया में क्यों आया आणि तो या जगामध्ये का आला? मानव जाति का उद्धार के लिए, मानव जातीचं तारण करण्याकरता। इसलिए जो भी उस पर विश्वास नहीं करेगा आणि म्हणूनच जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही और पाप क्षमा नहीं पाएगा आणि पापांची क्षमा प्राप्त करणार नाही, वो अनंत काल का नरक आग में जा पड़े आणि तो अनंत कालच्या नरकाच्या अग्नीमध्ये जाऊन पडे। सत्य चेतावणी आणि एकदम सक्त अशी चेतावणी आहे। आणि केवढी अद्भुत गोष्ट आहे। तीस आणि एकतीस वचन एकत्र वाचा। परमेश्वरने अज्ञानता के समूह पर ध्यान नहीं दिया, पर अब हर जगह सब मनुष्य को मन फिराने की आज्ञा देता है, क्योंकि उसने एक दिन ठहराया है जिसमें वह उस मनुष्य के द्वारा धर्म से जगत का न्याय करेगा जिसे उसने ठहराया है, और उसे मरे हुए से जिला कर यह बात सब पर प्रमाणित कर दी है। इस बात में अभी कोई संदेह का बात नहीं आणि मग या गोष्टी मध्ये कुठल्या प्रकारची शंका करण्याची गरज नाही। प्रभु यीशू मसीह अगर मृतकों से जी नहीं उठा होता आणि यीशू ख्रिस्त जर मेलेल्यातून जिवंत झाला नसता तर ही बात सब बंडलबाजी होणार आणि मग या सर्व गोष्टी एकदम बंडलबाजी राहिल्या असत्या आणि या गोष्टी खऱ्या आहेत। प्रभु यीशू मसीह के द्वारा एक दिन न्याय होने आणि येशू ख्रिस्ताच्या द्वारे एक दिवस न्याय होणार आहे। और प्रभु वचन जो है वो कभी नहीं बदले आणि देवाचं वचन कधी बदलत नाही। अभी हमने देखा है कि बाइबल प्रकाशित वाक्य में मानव 21 क्लेशेस, 21 प्रकार का सतावट है आणि आपण प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये पाहत आहोत की 21 प्रकारच्या व्याधी ज्या आहेत त्या आहेत। कैसे कैसे आहे आणि ते कशा आहेत? सात मोर आणि सात शिक्के, सात तुरही आणि सात कर्णा और सात कटोरे आणि सात जे आहेत ते कलश। किती सात आहे? तीन सात, तीन सात आहे। किती हो गया? 21। मानव की दुनिया में प्रभु कुंडेलने जा रहे आणि हे जे आहे प्रभु या जगामध्ये आता उठणार आहे। अभी उसके लिए अभी दूरी नहीं आणि त्याच्या करता आता उशीर नाही। उसमें हमने मानव 14 बात को देखा आणि त्याच्या पैकी 14 गोष्टी आपण पाहिल्या। हमने सात मोहर खोलते हुए देखा आणि सात शिक्के तोडताना आपण पाहिलं। उस समय में देखा हमने कैसे कैसे दुनिया में मानव क्लेश आ रहा है आणि त्या वेळेला पाहिलं की जगामध्ये कशा प्रकारे क्लेश येत आहे, खाने पीने के लिए कितना मुसीबत आ गया आणि लोकांना खाण्या पिण्याकरता किती अडचणी येऊ लागल्या, किती लोक मर गया आणि कितीतरी लोक मेले, बरे कितना मला बड़ा भूकंप आया आणि किती मोठा भूकंप आला। हे सब महाक्लेश की
शुरुआत का आधा तीन साल की बात है। महाक्लेश सुरुवती अर्ध साढ़े तीन वर्ष मध्य हो गोषी है, परंतु प्रियो अभी हम जो देख रहे जा रहे हैं आता अपन प्रियो जो बगैला जा रहा हूँ सबके ऊपर अभी साढ़े तीन साल के एंड में क्या होगा, साढ़े तीन वर्षा शेवटी का हो सबके ऊपर चिप लगाए जाएगा, सगड़ी चिप लगे है ना, आपको नंबर मिला की नहीं, सबको नंबर दिया है, नंबर दिला है, पूरा दुनिया भर में सारे लोगों को नंबर दे चुका है, जग भर मध्य सर्व लोग नंबर दिला गेलेला है ना। आपको मालूम है जब 2010 में जब मतलब ये आधार नंबर का बात जब आया था उस समय में शुरुआत में क्या बोला था, 2010 मध्य आधार कार्ड ची ज्यादा सूचना करण्यात आली त्यावेळेला काय बोललो, तुम्हाला पाहिजे असेल तर घ्या नाही तर नका घेऊ, अबे यार ऐसे बोल के शुरू किया था ना, असं सांगूनच त्याला सुरुवात केली होती, लेकिन अभी आप बोलो ओ बात तो शुरू होने के बाद में अभी क्या हुआ, ही गोष्ट सुरू झाल्यानंतर आता काय झालं, जब आज आधार बिना गाड़ी लेने के लिए आया तो आधार कार्ड तुम्ही गाड़ी घ्यायला गेली तर आधार कार्ड मागता, जमीन लेने के लिए घर लेने के लिए आए तो आधार कार्ड, जमीन किंवा घर घेण्याकरता गेले तर आधार कार्ड मागता, मतलब आपको कुछ भी लेन देन करना है बच्चे का एडमिशन बच्चे का आधार कार्ड दे दो, मुलाचा ऍडमिशन करायचं तर आधार कार्ड मागतात, नौकरी पर जाएगा वहां पर भी आधार कार्ड, नौकरी मध्ये गेले तरी तिथेही आधार कार्ड मागतात, बँक में जाएगा तो आधार कार्ड, बँकेमध्ये गेले तरी आधार कार्ड, ऐसे कोई जगह है आधार कार्ड विना कुछ होता, अशी कुठली जागा आहे का जिथे आधार कार्ड विना काम होईल, एक मोबाईल लेने के लिए जाओ आधार कार्ड, एक मोबाईल घ्यायला जा तिथे आधार कार्ड, ये मतलब लोग सिम का मतलब समझता है, सिम चा अर्थ लोकांना माहिती आहे का, सिम कार्ड, ओ इसलिए सिम कार्ड, सिम कार्ड कशा करता है, सिम कार्ड लेने के बाद में हम पूछता है कब तक ये कंडीशन हो जाएगा, सिम कार्ड घेतल्यानंतर आपण त्यांना प्रश्न विचारतो की हे कधी चालू होईल, दुसरे अर्थ क्या है, सांगायचं तात्पर्य काय, मेरा पहचान कब तो हो जाएगा, माझी ओळख कुठपर्यंत चालू होईल, मतलब कधी चालू होईल, आपका सिम कार्ड में आपका पूरा पहचान है, तुमचं जे सिम कार्ड है त्याच्यामध्ये तुमची संपूर्ण ओळख आहे, है ना, ओ जाल में आपको फसा कर रखा है, त्या जाळ्यामध्ये तुम्हाला फसून ठेवलेले आहे, सबका भी पॉकेट में है, सगळ्यांच्या खिशात आहे, परंतु थोड़ी समय के बाद थोड्या वेळानंतर क्या होगा, काय होईल, ये नंबर अभी आपको चिप में लगा करके आगे हाथ में नहीं तो माथे पर देगा, मग काही दिवसांनंतर ही जे आहे ते नंबर जो आहे तो चिप मध्ये टाकून तुमच्या हातावर किंवा कपाळावर ती चिप लावण्यात येईल, अभी ये कब तक हो जाएगा, केव्हा होईल, सातवा तुलगी से पहले, सातवा करणा वाजवण्याच्या अगोदर, बोलेगा तो मानव आधा महाक्लेश की एंड तक ऑर्डर आएगा, भाई ऑर्डर आएगा सबको लेना पड़ेगा, अर्धा महाक्लेशच्या शेवटी अशा प्रकारचा एक हुकुम येईल की त्या सगळ्यांनाच ती चिप घ्यावी लागेल, इसको लेते विना लेन देन नहीं होगा, याला न घेता कोणीही व्यवहार करू शकणार नाही, भयंकर बात आहे ना, किती भयंकर गोष्ट आहे, मतलब बिल्कुल वचन देखो 2000 साल पहले ही मतलब प्रभु ने जो बधाई वो वचन आज हमारे सामने इतना खरेक्ट हो चुका है, 2000 वर्षापूर्वी सांगितलेलं प्रभु ने जे वचन है के आज आपल्या समोर किती तंतोतंत पूर्ण होताना आपण पाहू शकतो, इंडिया में सबसे ऊपर तो चिप लगाने के लिए ऑलरेडी मतलब इंडिया के लिए नहीं दूसरा देशों को देने के लिए भी चिप तयार है, केवळ भारतामध्येच नाहीये तर इतर देशांना सुद्धा चिप वाटण्याकरता ती चिप बनून तयार आहे, इंडिया में 9 कंपनियों को चिप बनाने के लिए ऑर्डर दिया हुआ है, भारतामध्ये 9 कंपन्यांना ती चिप बनवण्याची ऑर्डर दिलेली आहे, एक मोटवानी कंपनी है, त्याच्यापैकी एक मोटवानी कंपनी आहे, तो म्हणून काय आहे की हे सब लोग तयार करके रखा है, या सर्व लोकांनी तयार करून ठेवली आहे, हमारा इस समय में ये सब देखने के बाद हम अलर्ट नहीं होगा तो क्या होगा, ये सर्व पाहिल्यानंतर जर आपण सावध नाही झालो तर मग काय होणार, आपको मालूम है मतलब न्यूज पेपर में आया वो बात है 2018 से बिना आधार नंबर का कुछ भी लेन देन नहीं होगा, गवर्नमेंट ऑर्डर दिया, 2018 पासून आधार कार्ड विना कुठल्याही प्रकारचा व्यवहार होणार नाही असं सरकारने नियम काढला,
तो मतलब कितना भयंकर बात है, अर्थ ती कि भयंकर गोष्ट है। अभी आपको मालूम है, अभी गवर्नमेंट ने कैसे भी करेंसी रद्द करने की पूरा चक्कर में है, सरकार जे आहे ते कसे ही करून चलन नष्ट करण्याचा प्रयत्न मध्ये आहे। अभी अनेक देशों में अभी ये नोट या करेंसी जो उनका देश देश का इसका डॉलर है, पर इसका यूरो, पर यूरो है, ऐसा जो भी है वो सब अभी कैंसिल होने वाला है। आणि मग वेगवेगळ्या देशाचे वेगवेगळे चलन है, काहींचं युरो आहे, काहींचं डॉलर आहे, काहींचे रुपये आहे, ते सगळं काही नष्ट होणार आहे। और आपको मालूम है कि ये काम कई लोग वॉलंटियरली अभी शुरू कर दिया, आणि काही लोकांनी या कामाची स्वतःहून सुरुवात केली। मतलब जब 2017 मई महीना में मतलब सबसे पहले स्वीडन में बिल्कुल ये कार्य क्षेत्रीय में शुरू हो गया, आणि मे 2017 ला स्वीडन मध्ये या कामाला सुरुवात झाली। स्वीडन में अभी करेंसी नहीं, आणि स्वीडन मध्ये आता कुठल्या प्रकारचं चलन नाही, चिप चलता, आणि त्या ठिकाणी चिप चालते, कोई भी काम में जाएगा तो वो चिप में काम करता, आणि कोणीही कुठल्याही प्रकारचा व्यवहार करायला गेलं तर त्या चिपच्या द्वारे ते व्यवहार करतात। अभी आपको मालूम है कि मतलब अपना आर्मी कैंटीन में अभी जाता है तो कैंटीन में कैश नहीं चलता, आणि आर्मी कैंटीन मध्ये जर गेलं तर तिथे कॅश पैसे नाही चालत। अरे हम सामान लेगा पैसा देगा वो लेगा तो अभी भी पैसे चलता है ना, ते उधर नहीं चले, आणि आपण पैसे देऊ आणि सामान घेऊ पण तिथे आर्मी कैंटीन मध्ये नाही चालत। एटीएम कार्ड आहे तर चले, आणि एटीएम कार्ड आहे तर चले, नाही तर नाही चालणार। देखो अभी मतलब इतना तक नस्ती की आ गया, देखो आणि किती ते जवळ आलं बघा। अरे हमारा जाते जाते अभी इसी प्रकार मानव गवर्नमेंट जोर भी देगा तो चिप नहीं देगा, आणि सरकार ने किती ही जोर लावला तरी चिप घेऊ नका, लिया तो घेतली तर बिगड़ जाएगा, आणि मग सगळं बिघडून जाईल, प्रभु का आगमन में वो नहीं जाएगा, आणि प्रभुच्या आगमनामध्ये तो जाणार नाही, और भयंकर मला दुःखदायक अवस्था में, आणि भयंकर दुःखदायक अवस्थेमध्ये जाईल। अभी ये जो आखिरी जो क्लेश जो मला कटोरा उंडेलेवान आहे, आणि शेवटी जे कलश उलटणार आहे कितना भयानक, आणि ते किती भयंकर आहे, मतलब हम लोग कुछ भी अपना मतलब बुद्धि में समझने से भी बहुत बाहर है, आणि आपल्या बुद्धीच्या समजण्याच्या पलीकडे आहे। अभी मतलब सात मोर तोड़ने पर और सात फिरगी तोड़ने पर क्या हो गया हम लोगों ने देखा, आणि सात शिक्के तोडल्यानंतर आणि सात कर्णा वाजवल्यानंतर काय झालं हे आपण पाहिलं, हो तक कितना भयानक है, आणि ते सुद्धा किती भयंकर आहे, परंतु उसे भी सबसे भयंकर एक अवस्था आहे आखरी 3.5 साल, आणि त्याच्याही पेक्षा एक भयंकर अवस्था आहे ते शेवटले 3.5 वर्ष। अभी आपको मालूम है जब आखिरी जो सातवा दुर्गी फुकेगा, आणि ज्या वेळेला सातवा कर्णा वाजवण्यात येईल उस समय में क्या वाणी सुना था, आणि त्या वेळेला काय वाणी ऐकली होती, माझा प्रकाश दुवा की 11 अध्याय 15 वचन, प्रगटीकरण 11 अध्याय त्याचं 15 वचन, बड़े बड़े शब्द होने लगे, जगत का राज्य हमारे प्रभु का और उसके मसीह का हो गया और वह युगानुग राज्य करेगा। समझ क्या है कि ये जो सातवा तुरेगी भी सातवा मतलब कटोरा उंडेलने के साथ का संभव है, आणि सातवा कर्णा जो आहे तो सातवा कलश उलटण्याचा तो एक संभव आहे, बहुत बड़ी बात है, खूप मोठी गोष्ट आहे, हे सर्व मिलकर के कडा शिकने के लिए आपको बहुत दिल खोल कर बैठना भी, आणि हे सर्व व्यवस्थित रीत्या शिकण्या करता तुम्ही आपला अंतःकरण उघडून बसा। अभी हम लोग मानव आज 16 अध्याय में आएंगे, आज 16 अध्याय मध्ये आपण येऊया, 16 अध्याय में मुझे विश्वास है की आपने उसका 21 वचन है वो पूरा पढ़ कर आया होगा, आणि 16 अध्याय मध्ये 21 वचन है, मला विश्वास है की तुम्ही ते सगळे वाचून आले असेल। आप उसका पहला वचन पढ़िए, त्याचा पहिलं वचन वाचा, फिर मैंने मंदिर में किसी को ऊंचे शब्द से उन सातों स्वर्गदूतों से यह कहते सुना, जाओ परमेश्वर के प्रकोप के सातों कटोरों को देखिए। यहाँ पर हम देखता है कि अभी उसको और भी समझने के लिए उसका 15 अध्याय का 5 से 7 तक वचन भी पढ़िएगा, आणि प्रगटीकरण 15 अध्याय 5 से 7 वचन। इसके बाद मैंने देखा इस वर्ग में सात के तंबू का मंदिर खोला गया और वे सातों स्वर्गदूत जिनके पास सातों विपत्तियां थी मलमल के शुद्ध और चमकदार वस्त्र पहने और छाती पर सोने की पट्टियां बांधे हुए मंदिर से निकले,
तब उन चारों प्राणियों में से एक ने उन सात स्वर्गदूतों को परमेश्वर जो युगानुग जीविता है के प्रकोप से भरे हुए सोने के सात कटोरे दिए और परमेश्वर की महिमा और उसकी सामर्थ के कारण मंदिर धुएं से भर गया। बस अभी क्या हम देखते हैं कि उन सातों दूतों को सात कटोरे मिल गए आणि ते सात दूत त्यांना सात कलश भेटले। हो ध्यान से सुनो आणि खूप लक्ष देऊन ऐका। पहिला कटोरा उंडे ते दुनिया में क्या हुआ आणि पहिला तो कलश उलटताना जगामध्ये काय झालं इसे भारी जो भी हमने देखा आणि याच्या अगोदर जे काय आपण पाहिलं सगळं दुनिया में नहीं हुआ उसका इफेक्ट आणि त्याचा परिणाम सगळ्या जगावर नाही झाला सारे समुद्र में नहीं हुआ आणि सगळ्या समुद्रावर नाही झाला अभी जो होने जा रहा है आणि आता जे होयला जात आहे सारी दुनिया में आणि सर्व जगांवर आणि त्याचा एक उदाहरण आहे कोरोना। किसी को संदेह करने की जरूरत नहीं कोणाला काही शंका करण्याची गरज नाही एकदम प्रभु का मला आखिरी निर्णय के अनुसार का आखिरी बात है आणि प्रभूच्या शेवटल्या निर्णयाच्या अनुसार ही शेवटली गोष्ट आहे इसमें कोई नहीं बचेगा आणि याच्यामध्ये कोणी वाचणार नाही सुटणार नाही जो मैं बोलता हूँ जो उधार नहीं पाया अगर किसे भेजने के लिए मैं उधार भाग करके जीवन बिताओ नहीं तो पक्का आप पड़ेगा आणि ज्याचं कोणाचं तारण झालं नाहीये त्यांनी निश्चितच तारण प्राप्त करून जीवन जगा नाही तर या पीडा मध्ये जाऊन पडाल। पहिला कटोरा उलटला तो क्या हुआ आणि ज्या वेळेला पहिला कलश उलटण्यात आला त्या वेळेला काय झालं आपल्या दुसऱ्या म्हणजे पहिले स्वर्गदूतने जाकर अपना कटोरा पृथ्वी पर उंडेल दिया तब उन मनुष्य के जिन पर पशु की छाप थी और जो उसकी मूर्ति की पूजा करते थे एक प्रकार का बुरा और दुखदायक घोड़ा निकला। प्रियो सब लोगों को मिला ना आणि सगळ्यांना मिळाला ना प्रगटीकरण 16 अध्याय दुसरं वचन। प्रियो ये एक भयंकर मन काम है आणि एक प्रियनो भयंकर काम आहे। पहिला कटोरा उलटला क्या हुआ आणि ज्या वेळेला पहिला कलश उलटण्यात आला त्या वेळेला काय झालं ये कटोरा उलटले पर किन किन पर इसका वादा आया आणि हा पहिला कलश उलटल्यानंतर कोणाकोणावर याची व्याधी आली ध्यान से सुनना लक्ष देऊन ऐका। म्हणजे किसको ये व्याधी आया आणि याची व्याधी कोणाला आली वापस उस पर्यंत पडेगा पुन्हा ते दुसरं वचन वाचा। अथा पहले स्वर्गदूत ने जाकर अपना कटोरा पृथ्वी पर उंडेल दिया तब उन मनुष्यों के जिन पर पशु की छाप थी। हाँ देखा जिन पर पशु की छाप है आणि जंजना जंचावर तो पशु का शिक्का आहे जिनके ऊपर पशु के छाप है आणि जंचावर त्या पशु का शिक्का आहे उन पर सब पर ये पीड़ा आएगा आणि त्या सगळ्यांवर ही पीड़ा येईल। मतलब ये पशु का छाप उस समय में किसके ऊपर रहेगा आणि याचा अर्थ त्या पशुचा शिक्का कोणावर राहील सगळ्यांवर आणि सगळ्यांवर जिसे आज जिसके पास आधार कार्ड है सबके पास ये चिप आएगा आणि ज्याच्याकडे आधार कार्ड है प्रत्येकाला ती चिप घ्यावी लागेल। नहीं अगर इसे बचना चाहता है तो मतलब उसको चिप लेना नहीं पड़ेगा आणि मग जो कोणी याच्यातून वाचेल त्याला ती चीप घेण्याची गरज नाही पडणार लेकिन उसको चीप लेते बिना लेन देन नहीं होगा आणि चीप न घेता कुठल्या प्रकारचा व्यवहार नाही करू शकणार उसको भूखा मरना पड़ेगा आणि त्याला उपाशी मरावा लागेल। म्हणजे यावर क्या हुआ आणि या ठिकाणी काय झालं म्हणजे इन लोगों को तीन डाक आपको मालूम है चीप लेने के बाद में उन पर आने वाला पीड़ा इतना भयंकर रहेगा उसका 14 अध्याय 11 वचन देखा उनका दुआ मतलब उनकी पीड़ा का जो दुआ युगान युग उड़ता रहेगा आणि त्यांचे जी व्याधी है त्याचा धूर युगानुयुग उड़त राहील। अब आपको मालूम है इस प्रकार का अनुभव जगत में कभी हुआ था आणि अशा प्रकारचा अनुभव जगामध्ये कधी झाला होता का है ना मिस्राइम में जब वादा आया था आणि मिस्राइम मध्ये ज्या वेळेला व्याधी आली होती मतलब उसमें चटुआ वादा इस प्रकार का घोड़ा था आणि त्यापैकी 6वी व्याधी जी आहे ते अशा प्रकारचा फोड होती जब मतलब निर्गमन का किताब उसका 9 अध्याय उसका 9-10 वचन निर्गमन त्याचा 9 अध्याय त्याचा 9 आणि 10 वचन सारे मिस्र देश में मनुष्य और पशु दोनों पर फोड़े और फोड़े बन जाएंगे। देखा मतलब मनुष्य और जानवरों पर क्या बन जाएगा
घोड़े बन जाएगा मनुष्य जे प्राणी है अशा प्रकार से पुढ़े फलो अपमान में फरो एक प्रकार मसीह विरोधी या आंटी क्रिस्ट को दिखाता है फारो जो है तो ख्रिस्त विरोधाला दाखवतो अभी यहाँ पर मसीह विरोधी के समय है हा ख्रिस्त विरोधाचा काळ आहे इसलिए एकदम ये अवस्था भयानक रहेगा ती अवस्था एकदम भयंकर रहे उनको कैसा ये पीड़ा कैसे रहेगा पीड़ा कशी राहील यशया पहिला अध्याय त्याचा सहा वचन पावो से सिर तक कहीं भी कुछ आरोग्यता नहीं केवल चोट और कोड़े की मार के चिन्ह और सड़े हुए घाव है जो न दबाए गए मतलब सड़े हुए घाव है ढोक्यापासून पायापर्यंत सडलेला जखमा आहे परमेश्वर इतना भयंकर व्याधी दुनिया में क्यों भेज रहा है परमेश्वर एवढे भयंकर पीडा जगामध्ये का पाठवत आहे परमेश्वर का नियमों को तोडकर जीने वाले लोगों पर ऐसा उंडेलेगा ये प्रभु का वचन है देवाचे नियम तोडून जीवन जगणाऱ्या लोकांवर परमेश्वर अशा प्रकारची व्याधी पाठवेल असा परमेश्वराचा नियम आहे प्रभु अपना हरेक नियमों में मला विश्वास योग्य आहे परमेश्वर आपला प्रत्येक नियमामध्ये विश्वास योग्य आहे एक खतरनाक चेतावनी अनुवादक चेतावनी दी आहे एक भयंकर चेतावनी अनुवादाच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे अनुवादक किताब या व्यवस्थापन किताब उसकी 28 अध्याय उसका 27-35 तक वचन पढ़ अनुवाद त्याचा 28 अध्याय 27-35 वचन मिस्र में से फोड़े और बवासीर और दांत और खुजली से ऐसा पीड़ित करेगा कि तू चंगा न हो सकेगा देखो वो लोग चंगा ही नहीं होगा बर पण नाही होणार इस पीडा के बीच में या पीडेच्या मध्ये कोई भी रोगी इस पीडा से मरेगा नहीं या पीडे पासून कोणी लोक मरणार नाही वे लोग इस पीडा में तडपते रहेगा ते लोक या पीडे मध्ये तडमडत राहतील आगे पडी यहोवा तुझे पागल और अंधा कर देगा और तेरे मन की अत्यंत तेरे मन को अत्यंत घबरा देगा और जैसे अंधा अंधेरे में टटोलता है वैसे ही तू दिन दोपहर में टटोलता फिरेगा और तेरे काम का सफल न होंगे और तू सदैव केवल अंधेर सहता और लूटता ही रहेगा और तेरा कोई छुड़ाने वाला न होगा तू स्त्री से विवाह की बात लगाएगा परंतु दूसरा पुरुष उसको नष्ट करेगा घर तू बनाएगा परंतु उसमें बसने न पाएगा दांत की बारी तू लगाएगा परंतु उसके फल खाने न पाएगा तेरा बैल तेरी आंखों के सामने मारा जाएगा और तू उसका मांस खाने न पाएगा तेरा गदा तेरी आंख के सामने लूट में चला जाएगा और तुझे फिर न मिलेगा तेरी भेड़ बकरियां तेरे शत्रुओं के हाथ लग जाएगी और तेरी ओर से उसका कोई छुड़ाने वाला न होगा तेरे बेटे बेटियां दूसरे देश के लोगों के हाथ लग जाएंगे और उनके लिए चाव से देखते देखते तेरी आंखें रह जाएगी और तेरा कुछ बस न चलेगा तेरी भूमि के ऊपर और तेरी सारी कमाई का एक अनजाने देश के लोग खा जाएंगे और सर्वदा तू केवल अंधेर सहता और पीसा जाता रहेगा यहाँ तक कि तू उन बातों के कारण जो अपनी आंखों से देखेगा पागल हो जाएगा यहोवा तेरे घुटनों और टांगों में वरन नक से असाध्य फोड़े निकाल कर तुझको पीड़ित करेगा देखा मतलब अभी आपको मालूम है ये जो फोट निकलने की बात सुनेगा तो आपको इतना सीर इतना नहीं लगता होगा एखाद्या मनुष्याला फोड़ आल्या नंतर तुम्ही फक्त ऐकल्या नंतर त्याचा गांभीर्य तुम्हाला नाही समजणार अभी आपको मालूम है उन दिनों में झूठा भविष्यता के काम के कारण या उनकी चिन्ह चमत्कार के कारण लोगों को वश में लेकर के सबको वो मानव छाप लगवाएगा खोट्या संदेष्टाने दाखवलेल्या चिन्ह चमत्काराच्या द्वारे तो काय करेल सर्व लोकांना भुरळ घालेल मग सगळे लोक तो शिक्का घेतील सभी लोगों को उसका बेनिफिट समजाय जाएगा मग त्यावेळच्या लोकांना त्याच्यापासून मिळणारे सगळे फायदे समजून सांगण्यात येतील जो ही चिप लेगा कारण जो कोणी ही चिप घेईल चिपचे व्यवहार करणे वालों को चिपच्या द्वारे व्यवहार करणाऱ्या लोकांना उनको रेट वाले में कम किया जाए मग जो काय भाव आहे तो कमी करून त्यांना सांगण्यात येईल उनका जो भी मतलब इलाज का जो कार्य है वो जो भी डॉक्टर से संपर्क है
उन लोगों को पहले ही मालूम पड़ करके आपका वो इलाज कर देगा। आणि मग तुमच्या शरीरामध्ये असणारे जे काही आजार आहे ते आजार डॉक्टरांना अगोदरच समजून जातील आणि त्याच्या अनुसार डॉक्टर त्याच्यावर इलाज करतील। इसका बहुत बेनिफिट्स का बात बोल करके इसका फायदा समझा करके हमारे ये झूठा भविष्य था सबको ये टिप लेने के लिए घोषणा दे। आणि मग याचे असणारे वेगवेगळ्या प्रकारचे फायदे हा खोटा संदेश लोकांना समजून सांगेल आणि चिप घेण्याकरता त्यांना प्रोत्साहित करेल और वो उसके साथ चिन्ह चमत्कार भी करे आणि त्याच्या सोबत तो चिन्ह चमत्कार ही करेल। हमने भाग देखा था हमारा 13 अध्याय में उसका 14 से 17 तक का वचनों में आणि 13 अध्याय प्रगटीकरण 13 अध्याय 14 ते 17 वचनामध्ये हा भाग आपण पाहिला होता। मतलब किसी प्रकार भी इस छाप लेते बिना कोई रहने नहीं देगा आणि कोणीही छाप न घेता तो कोणाला सोडणार नाही। अभी आप सोचिएगा आणि जरा विचार करा अभी सब मनुष्यों पर एक पोड़े आणि सगळ्या मनुष्यावर हा फोड आहे। अभी आपने एक अवस्था देखा आणि अशी अवस्था तुम्ही पाहिली का कोणाची? मैंने देखा है। मी पाहिली है। मतलब एक व्यक्ति के पूरा शरीर में ऐसा फोड है आणि एका मनुष्याच्या शरीरावर सगळ्या शरीरावर फोड आहे और मतलब इतना मोटा मोटा ये है और उसमें से वो पिस निकलते रहता और इतना भयंकर वास है आणि मग त्याच्या त्या पुडामधून पू निघतोय आणि खूप भयंकर असा घाणेरडा वास पण येतोय और उसके निकट कोई जा नहीं सकता आणि त्याच्या जवळ कोणी जाऊ शकत नाही और उसको कपड़ा नहीं बन सकता आणि तो कपड़े नहीं घालू शकत उसको ये पत्ते खेड़े का पत्ता मानव पिसा करके उसके ऊपर लेटा था आणि केळ्याचं जे पान आहे त्याच्यावर त्याला झोपवतात। हाँ वो इतना रोते ही रहता आणि एवढा तो रडत राहतो बिजली भी इतना ज्यादा रहता आणि एवढी त्याला खाज येत राहते और आगे पीछे पूरा फोड से भरा हुआ है आणि पुढून मागून संपूर्ण फोडाने तो भरलेला आहे। असहनीय बात है आणि ती असहनीय गोष्ट आहे और ये कितना लोग रहेगा आणि ये किती लोकांना राहील? उस समय में आपको डॉक्टर के पास जाएगा तो डॉक्टर भी फोड़े आणि त्या वेळेला तुम्ही डॉक्टरकडे गेले तर डॉक्टरला सुद्धा हे फोड झालेले डॉक्टर भी घर में है आणि डॉक्टरही आपल्या घरी आहे सबको है आणि हे सगळ्यांना आहे। ये वचन में हमने क्या पढ़ा था आणि वचनामध्ये आपण काय वाचलं होतं 17 अध्यायाचं 16 दुसरं वचन 16 अध्याय त्याचं दुसरं वचन आता पहिले स्वर्गदूतने जाकर अपना कटोरा पृथ्वी पर उड़े दिया तब उन मनुष्यों के जिन पर पशु की छाप थी और जो उसकी मूर्ति की पूजा करते थे एक प्रकार का बुरा और दुखदायी घोड़ा निकला। मर किसको हुआ आणि हे कोणाला झालं? सबको सगळ्यांना जो भी चिप लिया आहे आणि ज्यांनी कोणी चिप घेतली आहे छाप लिया आहे आणि ज्यांनी कोणी हा छाप घेतलेली आहे उनको सबको आणि त्या सगळ्यांना कितना करोडों को होगा आणि याचा अर्थ किती करोड लोकांना होईल? अभी आप सोचो आता तुम्ही विचार करा मतलब उस समय में जीने वाला मतलब एक देश के लोगों के ऊपर नहीं सारी दुनिया में सबके जीवन में आएगा आणि त्या काळामध्ये राहणाऱ्या फक्त एका देशाच्या लोकांवर नाही तर संबंध जगामध्ये राहणाऱ्या सर्व लोकांना ते होईल। अभी आपने इससे पहले भी देखा अवस्था दुनिया का कितना बिगड़ चुका है आणि याचा आता पण तुम्ही बघितलं की जगाची अवस्था किती बिघडलेली आहे। मला खाने के लिए कुछ नहीं आणि खाण्याकरता काही नाही पिणे के लिए भी मला पाणी नाही आणि रेशन लेवल पर है आणि पिण्याकरता सुद्धा पाणी मोजून देण्यात येतं। और मला टोटली अवस्था कितना आणि संपूर्ण अवस्था किती भयंकर आहे उस समय में इस प्रकार का फोड़ा भी निकला आणि त्या वेळेला असं फोड सुद्धा निघाले आपण सोच सकते है कि यो कितना भयानक रहेगा आणि तुम्ही विचार करू शकता कि ते किती भयंकर असेल। अभी आप देखो दूसरा जब कटोरा उठलेला तो क्या हुआ आणि दूसरा कटोरा कलर ज्या वेळेला उलटला त्या वेळेला काय झालं? उसका तीसरा वचन त्याचं तीसरा वचन जैसे पढ़ के सुनेगा वैसे समझेगा। ओके
अरे अभी आप लोगों ने क्या देखा? अरे आता आपन काय पाहिलं? मतलब समुद्र की सारे जीव जंतु सारे मछली सब मर गया। आणि समुद्रामध्ये राहणारे सगळे प्रकारचे जीव जंतु मेले। इसे पहले हमने देखा था, याच्या अगोदर आपण पाहिलं होतं। मानव जब उस तुर्की बुकरे के समय में 8 अध्याय 8-9 वचन में आणि प्रकटीकरण 8:8-9 वचनामध्ये दुसरा जो तुर्की बुका था आणि दुसरा ज्या वेळेला कर्णा वाजवला होता उस समय में समुद्र में 3/3 1/3 मानव लघु हो गया और मछली भी मर गया था। आणि एकत्रितांश समुद्र जो आहे तो पाणी रक्त झाला आणि त्याच्यातले सर्व जलचर जे आहेत ते मेले। प्रिय परंतु या म्हणायचं नाही आणि या ठिकाणी असं नाही झालं, म्हणजे दुनिया की 7 टन समुद्र का पाणी म्हणजे एकदम म्हणून खून बन गया। आणि जगामध्ये असणारे जे 7 महासागर आहेत त्यांचं सगळ्यांचं पाणी रक्त झालं। मतलब आप देखिए और वो भी कैसा मन ले आणि ते पण रक्त कसं मुझको गाल आणि मेलेल्या माणसाचं रक्त राहतं तसं बोलेगा तो इतना भयानक बदबू बदबू साल मतलब पाणी आणि एवढं घृणित असं किंवा दुर्गंध असं पाणी ये दुनिया में रहने वाला कभी भी इस प्रकार की अवस्था को कभी सोच भी नहीं सकता देख भी नहीं सकता। आणि जगामध्ये राहणारा मनुष्य अशा प्रकारची अवस्था कधी विचारही करू शकत नाही। पूरा 7 महासागर की पाणी मला खून खून बन गया आणि 7 महासागराचं पाणी एकदम रक्त रक्त झालं। मला इसका मतलब क्या है कि याचा अर्थ काय आहे? उसके अंदर से अभी कोई यात्रा तक नहीं आणि मग त्या समुद्राचा समुद्रामधून कोणी प्रवासही करू शकणार नाही। समुद्र का यात्रा समुद्र के द्वारे होने वाला जाजोंगा ये सारे बात बंद हो गई। आणि समुद्राच्या द्वारे होणारा जो प्रवास आहे तो सगळा बंद झाला। हम लोग सोचने से भी कितना भयानक अवस्था है आणि विचार करण्यापेक्षा ही अवस्था किती भयंकर आहे। अभी आप तीसरा कटोरा का देखिए आणि तिसरा कलश ज्या वेळेला उलटण्यात आला 4-7 वचन इसके स्वर्ग दूत ने अपना कटोरा नदियों और पानी के स्रोतों पर उमेल दिया और वे नहुं बन गए। जब मैंने पानी के स्वर्ग दूत को यह कहते सुना, हे पवित्र जो है और जो था, तू न्यायी है और तूने यह न्याय किया, क्योंकि उन्होंने पवित्र लोगों और भविष्यवक्ताओं का लहू बहाया था और तूने उन्हें लहू पिलाया, क्योंकि वे इसी योग्य हैं। फिर मैंने वेदी से यह शब्द सुना, हाँ हे सर्वशक्तिमान प्रभु परमेश्वर, तेरे निर्णय ठीक और सच्चे हैं। हाँ देखिए क्या अभी हम क्या देखते हैं भियो? आणि या ठिकाणी आपण काय पाहतो है ना, पूरी नदिया आणि सर्व नद्या और पाणी की स्रोत आणि पाण्याचे स्रोत म्हणजे काय आहे? याचा अर्थ काय? ये कोई थोडा इलाका का बात नहीं आणि एक ठराविक एखाद्या भागातली गोष्ट नाही, पूरा दुनिया का आणि संबंध जगाचं, पूरा दुनिया का नदिया कुआ मतलब आपका मतलब जो भी पाणी निघाले के लिए निघालता है वो सब खून बन गया। आणि मग सर्व नद्या सर्व पाण्याचे झरे किंवा सगळ्या प्रकारच्या विहिरी ते सगळं काही रक्त झाल्या। म्हणजे ऐसा एक देश में कुछ समय के लिए हुआ था आणि एका देशामध्ये काही वेळा करता असं झालं होतं। कवा? मिस्राइल में। आणि मिस्र देशामध्ये ना इस्राइल को निकालने से पहले मिस्राइल में ऐसा वाद आया था आणि इस्राइल लोकांना मिस्र देशातून बाहेर काढत असताना मिस्र देशामध्ये अशा प्रकारची व्याधी आली होती। निर्गमन उसका 7 अध्याय है उसका 17-20 तक 21 तक वचन निर्गमन त्याचा 7:17-21 वचन यहोवा यह कहता है, इसे तू जान लेगा कि मैं ही परमेश्वर हूँ। देख मैं अपने हाथ की लाठी को नील नदी के जल पर मारूंगा और जल लहू बन जाएगा और जो मछलियाँ नील नदी में है वे मर जाएंगी और नील नदी बसाने लगेगी और नदी का पानी पीने के लिए मिस्रियों का जी न चाहेगा। फिर यहोवा ने मूसा से कहा, हारून से कह कि अपनी लाठी लेकर मिस्र देश में जितना जल है अर्थात उसकी नदियाँ नहरें झीले और पोखरे सबकी ऊपर अपना हाथ बढ़ा कि उनका जल लहू बन जाए और सारे मिस्र देश में काट और पत्थर दोनों भांति के जल पात्रों में लहू ही लहू हो जाएगा। तब मूसा और हारून ने यहोवा की आज्ञा के अनुसार किया, अर्थात उसने लाठी को उठाकर फिरो और उसके कर्मचारियों के देखते नील नदी के जल पर मारा और नदी का सब जल लहू बन गया। देखिए यहाँ पर हम देखते हैं कि
मिस्रीम में ये वादा आकर के उनका उनको अनुभव है आणि मिस्र देशामध्ये आलेली जी व्याधी त्याचा अनुभव त्या लोकांना होता परंतु यावर आने वाला व्याधी आणि या ठिकाणी येणारी जी पीडा आहे सब एक देश में नहीं आणि फक्त एका देशामध्ये नाही सारे दुनिया में आणि संबंध जगभरामध्ये अगर आपको आज सवेरे आपने नल खोला तो पानी अच्छा मिला आणि आज सकाळी तुम्ही नळ उघडला तर पाणी चांगलं आलं परंतु महाक्लेश के दिन में आप नल खोलेगा पूरा खून खून आएगा आणि महाक्लेशाच्या दिवसामध्ये तुम्ही नळ उघडल्यानंतर सर्व रक्तच रक्त येईल आप कहीं भी पानी ढूंढ कर जाएगा तो वहां पर वो पानी आपको पूरी मिलेगा आणि पाणी शोधत तुम्ही कुठे गेले तर तुम्हाला तिथं रक्तच भेटल दुनियाभर में एक बूंद पानी आपको अच्छा पानी नहीं मिलेगा आणि जगभरामध्ये एक थेंब चांगलं पानी भेटणार नाही सबको खून पीना पड़ेगा आणि सर्वांना रक्त प्यावं लागेल परमेश्वर ने लोगों को खून क्यों पिलाता आणि परमेश्वर लोकांना रक्त का पाजतो यावर मानव उन्होंने क्या गवाही दिया था अभी जो पढ़ा वो बाद में 16 कच्चे पढ़ना आणि सहा वचन वाचा क्योंकि उन्होंने पवित्र लोगों और भविष्य वक्ताओं का लहू बहाया था और तूने उन्हें लहू पिलाया पवित्र लोगों की लहू बहाया इसलिए प्रभु ने उनको लहू पिलाया आणि पवित्र लोकांचं त्यांनी रक्त सांडवलं म्हणूनच परमेश्वराने त्यांना रक्त पाजलं यावर दूध क्या बोलता आणि या ठिकाणी दूध काय सांगतो 5 वाजे मी मिळाक पडला 5 वाजे तब मैंने पानी के स्वर्ग दूत को यह कहते सुना हे पवित्र जो है और जो था तू न्यायी है तू न्यायी है और तूने यह न्याय किया तूने ये न्याय किया क्योंकि उन्होंने पवित्र लोगों और भविष्यवक्ताओं का लहू बहाया था इसलिए पवित्र लोगों की लघु बहाया हुआ उनको उनका पीढ़ी को प्रभु ने उल्टा क्या दिया उनको लघु ही पिलाया आणि पवित्र लोकांचं रक्त सांडवणाऱ्या लोकांना आणि त्यांच्या येणाऱ्या पिढीला प्रभु ने काय केलं त्यांना रक्त प्यायला दिलं प्रियो प्रभु आज हमको क्या बोलता आणि प्रेमो प्रभु आज आपल्याला काय म्हणतो दुनिया हमारे साथ कैसा भी गलत व्यवहार करने पर भी हम उनके साथ गलत व्यवहार नहीं करना आणि जगाने आपल्या सोबत कितीही चुकीचा व्यवहार केला तरी आपण त्याच्या सोबत चुकीचा व्यवहार नाही करायचा उनके साथ व्यवहार कोण करेगा आणि मग त्यांच्या सोबत व्यवहार कोण करेल हमारा प्रभु करेगा आपला प्रभु करेल ना रोमियो का पत्र उसका 12 अध्याय उसका 19 वचन रोम त्याचा 12 अध्याय त्याचे 19 वचन बदला न लेना ए प्रियो बदला नहीं लेना परंतु परमेश्वर के क्रोध को अवसर दो बदला लेना मेरा काम है बदला लेना मेरा काम है प्रभु कहता है मैं ही बदला दूंगा हाँ प्रियो प्रभु हमारे लिए बदला लेने वाला है आणि प्रभु आपला झाडा घेणार आहे प्रभु की लोग कभी भी किसी के साथ भी कोई भी कैसे भी करने दो हमें उनसे बदला नहीं लेना आणि प्रभुच्या लोकांसोबत कोणी कशाही प्रकारचा व्यवहार केला तरी सुद्धा आपण त्याचा न्याय करायचा नाहीये प्रियो दुनिया की अवस्था कैसा है आणि प्रियो जगाची अवस्था कशी आहे इतना भयानक अनुभव आपको समय की रहने वाले लोगों का अवस्था है आणि त्या वेळेच्या राहणाऱ्या लोकांची अवस्था किती भयंकर राहणार आहे हमने इससे पहले भी जब तीसरा हमारा जो दूध तुरगी पुका था आणि ज्या वेळेला तिसऱ्या स्वर्ग दूताने कर्णा वाजवला होता उस समय में एक तिघाई जल इस प्रकार बन गया था आणि त्या वेळेला एक तृतीयांश पाणी अशा प्रकारे रक्त झालं होतं आपण 8 अध्याय में 10-11 वचन में देखा था 8 अध्याय त्याच्या 10 आणि 11 वचन मध्ये आपण पाहिलं होतं हृदय पियो या आपण लिखी थोडा तिसऱ्या स्वर्ग दूताने तुरी फूंकी और एक बड़ा तारा जो मशाल के समान जलता था स्वर्ग से टूटा और नदियों की एक तिहाई पर और पानी के स्रोतों पर आ पड़ा उस तारे का नाम नागदोना है और एक तिहाई पानी नागदोना सा कड़वा हो गया और बहुत से मनुष्य उस पानी के कड़वे हो जाने से मर गए देखा उस समय में भी जब उस तारा गिरने के द्वारा एक तिहाई पानी वो कड़वा हो गया और उसमें से पीने वाला मर गया आणि मग तो तारा त्या पाण्यावर पडल्या कारणाने जमिनीचं एक तृतीयांश पाणी जे आहे ते कडू झालं आणि लोकांनी ते पिल्या कारणाने लोक मेले आणि या ठिकाणी असं नाही आणि एक तृतीयांश नाही आधावी नाही अर्ध पण नाही पूरा पाणी आणि सगळं पाणी सारी नदियों में सारे पाणी के स्रोतों में हरेक जगह से निकले वाला पाणी सर्व खून ही खून जाएगा आणि मग सर्व नद्या आणि सगळं पाण्याचे जे झरे आहेत ते रक्त झाले परमेश्वर जो न्याय करता है वो धर्म के साथ न्याय करता आणि परमेश्वर जे न्याय करतो तो नीतीने न्याय करतो मन में स्वर्ग में पहुंचा हुआ महाक्लेश में से आने वाला पवित्र लोग
प्रभु को एक बार पूछा था आणि महाक्लेशा मध्ये होऊन स्वर्ग मध्ये पोहोचलेल्या लोकांनी प्रभूला एकदा विचारलं क्या पूछा था काय विचारलं नेमका प्रकाशित वाक्य 6 अध्याय 11 वचन आणि प्रकटीकरण 6 अध्याय त्याचं 10 11 वचन उन्होंने बड़े शब्द से पुकार कर कहा हे स्वामी पवित्र और सत्य तू कब तक न्याय न करेगा तू कब तक न्याय नहीं करेगा अब पृथ्वी के रहने वालों से हमारे नौ का बदला कब तक न लेगा पृथ्वी में रहने वालों से हमारे लघु की बदला कब तक नहीं लेगा आणि जे पृथ्वी राहतात त्यांच्या पासून आमच्या रक्ताचा झाडा कुठ पर्यंत नाही घेणार प्रभु ने क्या बोला आणि प्रभु ने त्यांना काय म्हटलं में से हर एक को श्वेत वस्त्र दिया गया और उनसे कहा गया कि और थोड़ी देर तक विश्राम करो जब तक कि तुम्हारे संगी दास और भाई जो तुम्हारे समान वध होने वाले हैं उनकी भी गिनती पूरी न हो जाए देखा और भी कुछ लोग उस महाक्लेश में रक्त साक्षी होकर के वहां पर पहुंचने वाले हैं आणि अजूनही काही लोक त्या महाक्लेशामधून रक्त साक्षी होऊन तिथे पोहोचणार आहे एक बात जाणना प्रेम एक गोष्ट जाणा दुनिया में जो भी प्रभु के लोगों के खिलाफ में कार्य करता है आणि जगभरामध्ये जे कोणी प्रभूच्या लोकांच्या विरोधामध्ये कार्य करता वो सब स्वर्ग में नोटेड है आणि ते सर्व काही स्वर्गामध्ये लिहिलेलं आहे अभी हम लोगों का पीढ़ी में हुआ वो एक बहुत बड़ा निकृष्ट संभव आपको याद होगा आणि आपल्या पीढ़ी मध्ये झालेला एकदम घृणित संभव तुम्हाला ठाऊक असेल है ना ग्राम स्टेन्स के साथ जो संभव हुआ आणि ग्राम स्टेन्स सोबत झालेली घटना ओरिसा मध्ये 1999 में हुआ संभव 1999 साली झालेली घटना है ना मैं उनका पत्नी को बॉम्बे में मिला था आणि त्यांच्या पत्नीला मी मुंबई मध्ये भेटलो होतो मला तभी भी उन्होंने उस समय में बजाया हुआ गवाही कितना श्रेष्ठ है आणि त्यावेळेला सुद्धा त्यांनी सांगितलेली साक्ष किती श्रेष्ठ आहे उन्होंने इतना पूर्ण कृत्य किया हुआ है आप देखिए मतलब उस मिशनरी प्रभु का दास अपनी दो बच्चों के साथ एक गांव में कोड़ियों को कोड़ सब साफ करके उनको सेवा करके आने के रास्ते में लोग एक जगह पर रुका आणि प्रभूचा दास आपल्या दोन मुलासह एका गावामध्ये गेला आणि जे कोणी लोक होते त्यांचे कोड साफ करून परत माघारी येत असताना एका ठिकाणी थांबला वो बच्चे लोग भी वो सेवा में मदद किया आणि त्या मुलांनी सुद्धा त्या सेवेमध्ये त्याला मदत केली आपण उनका फोटो देखा होगा उस समय का आणि त्या वेळचा फोटो त्यांचा तुम्ही पाहिला असेल म्हणजे छोटा बच्चा आणि ते लहान मुलं है ना एक फिलिप उसका 10 साल उम्र आणि एकाचं नाव फिलिप आहे त्याचं 10 वर्ष वय आहे दुसरा तिमोती उसका 6 साल उम्र आणि दुसरा तिमोती त्याचं 6 वर्ष वय आहे प्रियो उनको क्या किया त्यांना काय केलं है ना मानव हमारा भारत का मानव बहुत अच्छा लोगों ने आणि भारताच्या खूप चांगल्या लोकांनी उन्होंने उनके ऊपर घास डाल करके आणि त्यांच्यावर चारा टाकून उनको आग लगाया आणि त्यांना आग लावली ये बच्चों को कैसे भी बाहर जाने के लिए वो पिताजी ने उनको डोर खोल के बाहर तक मारा आणि कसंही करून मुलांना बाहेर टाकण्याकरता दरवाजा उघडून मुलांना बाहेर फेकलं तर उन लोगों ने उनको बाहर से उनको बाहर करके अंदर कर दिया आणि मग त्यावेळेला भालाने त्यांना ढकलून आत मध्ये टाकलं हो बच्चा दोनों अब्बा अब्बा कहते हुए वो अंदर गिरा तो पिताजी ने उनको दोनों को अपने साथी में मिलाया आणि मग दुसरे ते दोघेही मुलं पप्पा पप्पा म्हणत ज्या वेळेला बोलू लागले त्या वेळेला वडिलांनी एकदम आपल्या खुशीत त्यांना घेतलं प्रियो हमारा भारत का ओ बहुत पुण्य लोगों ने आणि भारताच्या खूप पुण्य लोकांनी क्या किया काय केलं उनको तीनों को जला करके मारा आणि तिघांना जिवंत जाळून मारून टाकलं उन्होंने क्या गुन्हा किया प्रियो त्यांनी काय गुन्हा केला प्रियांनो उन्होंने मसीह के प्यार दिया आणि त्यांनी ख्रिस्ताचं प्रेम दिलं भारत के लोग भी पीछे मुड़कर नहीं देखता ऐसा कोड से बड़े भी लोगों को उनका सेवदाई किया आणि भारताचे लोक सुद्धा मागे वळून पाहत नाही असा कुष्ठ रोग्यांची त्यांनी सेवा केली लेकिन भारत के लोगों ने उनको क्या तोहफा दिया आणि भारताच्या लोकांनी त्यांना काय पारितोषिक दिलं कैसे कार्य किया आणि कसं कार्य केलं इसके बाद में भी वो उसका पत्नी ग्लारिस बोलता है कि वो जो काम किया उनको मैं माफ करता हूँ आणि त्याच्या बायकोने मग त्याच्यानंतर अशी साक्ष दिली त्यांनी जे काय काम केलं त्यांच्या कामाची मी त्यांना क्षमा करते येशू मसीहने मी माफ करणे के लिए शिकायला कारण येशू ख्रिस्ताने आम्हाला क्षमा करण्याकरता शिकवलं इतनी बड़ी बात है किती मोठी गोष्ट आहे प्रेरणा बड़ी बात है किती मोठी गोष्ट आहे गव्हर्नमेंटने क्या किया आणि तरी सुद्धा या सरकारने काय केलं प्रेरणा
मानव उन लोगों को कुछ भी सजा नहीं, आणि त्या लोकांना काही शिक्षा नाही दिली। कितना दुखदायक बात, आणि किती दुखदायक गोष्ट। बाकी कोई लोग रहता तो क्या होता, आणि इतर कोणी जर असत तर काय झालं असतं। प्रियो मसीह लोग कितना सफरिंग में है, आणि प्रियो ख्रिस्ती लोक किती छळा मध्ये आहे। ये दुनिया कितनी ऐसे लोगों का खून बहाया है, आणि या जगाने किती अशा लोकांचं रक्त सांडवलेलं आहे। इसलिए प्रभु का वचन कहता है की प्रभु अनेक लघु का लेगा लेगा, आणि म्हणून प्रभु असं म्हणतो की प्रत्येकाच्या रक्ताचा झाडा मी घेईन। प्रभु येशू मसीह ने कहा एक शब्द मत्ती 13:35 वचन में, मत्ती 13:35 वचना मध्ये प्रभु येशू ख्रिस्ताने अशा प्रकारे म्हटलं, जो वचन भविष्यवक्ता के द्वारा कहा गया था वो पूरा हो, मैं दृष्टांत कहने को अपना मुंह खोलूंगा, मैं उन बातों को जो जगत की उत्पत्ति से कुछ रही है प्रकट करूंगा। मतलब 23:35 वचन जिसे तुमने मंदिर और वेदी के बीच में मार डाला था, जितने धर्मियों का लहू पृथ्वी पर बहाया गया है वह सब तुम्हारे सिर पर पड़ेगा। हाँ प्रियो, प्रभु के लोगों के साथ जो करेगा वो उसको वापस मिलेगा। आणि जे कोणी प्रभूच्या लोकांसोबत व्यवहार करतील तसाच व्यवहार प्रभू त्यांच्या सोबत करेल। एक बात जरूरी बात है, आणि एक गरजेची गोष्ट आहे, है ना। आज अज्ञान के कारण लोग हमारे साथ अच्छा ताल्लुक हमारा स्वरूप नहीं करता, आणि अज्ञानामुळे लोक आपल्या सोबत चांगला व्यवहार नाही करत। उनको मालूम नहीं हमारे में कौन है, कारण त्यांना माहिती नाही की आपल्या मध्ये कोण आहे। और हम कौन है, आपण कोण आहोत। परमेश्वर का संतान है, आपण परमेश्वराचे पुत्र आहोत। स्वर्गीय परमेश्वर की अंबासडर लोग, आणि स्वर्गीय परमेश्वराचे आपण राजदूत आहोत। उनको जीवन की वचन देने के लिए जाता है, आणि त्यांना जीवनाचं वचन देण्याकरता जातो। हे की लोग हमको इनकार लेता है, आणि लोक आपल्याला नाकारतात। उनको मालूम नहीं वो किनको इनकार रहा है, त्यांना माहित नाही ते कोणाला नाकारतात। जो स्वर्ग ये सब नोट करके लिखता, आणि स्वर्ग हे सर्व लिहून ठेवतो। प्रियो वचन में क्या लिखा, फ्रेंडो वचनामध्ये काय लिहिले, आपको मालूम है प्रभु के चिन्ह में इस्राएल के साथ दुनिया के लोगों ने जो कार्य किया सब बात प्रभु नोट करके रखा। आणि देवाच्या निवडलेल्या इस्राएल लोकांसोबत जगाने जे काय व्यवहार केले ते परमेश्वराने सर्व लिहून ठेवले। पहिले राजा शाऊल को प्रभु ने क्या आज्ञा दिया था, आणि पहिले राजा शाऊल याला परमेश्वराने काय आज्ञा दिली होती। शाऊल को प्रभु नियुक्त करता है, आणि प्रभु शाऊलाची निवड करतो। मेरे लोगों के साथ दुनिया ने जो किया, आणि माझ्या लोकांसोबत जगाने जे काय केलं, अमालेकने जो किया, अमालेकने जे काही केलं मेरे नोट करके रखा है, ते सर्व लिहून ठेवलेलं आहे। जाओ म्हणून जा, पण शमूएल 15:2-3 पहिलं शमूएल 15:2-3 वचन, स्मरण है कि अमालेकियों ने इसराइलियों से क्या किया, जब इसराइली मिस्र से आ रहे थे तब उन्होंने मार्ग में उनका सामना किया, इसलिए अब तू जाकर अमालेकियों को मार और जो कुछ उनका है उसे बिना कोमल तक किए हुए नष्ट कर, या पुरुष क्या स्त्री क्या बच्चा क्या दूध पिता क्या गाय बैल क्या भेड़ बकरी क्या ऊँट क्या गधा सबको मारा। देखिए प्रभु बिना रहम करके उनको खत्म करने के लिए आज्ञा देता है, आणि कुठल्याही प्रकारची दया न दाखवता परमेश्वर त्यांना मारून टाकण्याची आज्ञा देतो। कारण क्या है, कारण काय आहे, बहुत बड़ा कारण है, खूप मोठं कारण आहे। निर्गमन उसका 17:8-14 वचन, निर्गमन 17:8-14 वचन, तब अमालेकी आकर रफीदीम में इस्राएलियों से लड़ने लगे, तब मूसा ने यहोशू से कहा हमारे लिए कई पुरुषों को चुनकर छाट ले और बाहर जाकर अमालेकियों से लड़, और मैं कल परमेश्वर की लाठी हाथ में लिए हुए पहाड़ी की चोटी पर खड़ा रहूंगा। मूसा की आज्ञा के अनुसार यहोशू अमालेकियों से लड़ने लगा और मूसा हारून और हूर पहाड़ी की चोटी पर चढ़ गए। जब तक मूसा अपना हाथ उठाए रहता था तब तक तो इसराइल प्रबल होता था, परंतु जब जब वह उसे नीचे करता तब तक अमालेक प्रबल होता था। पर जब मूसा के हाथ भर गए तब उन्होंने एक पत्थर लेकर मूसा के नीचे रख दिया और वह उस पत्थर पर बैठ गया, और हारून और हूर एक एक अलग में उसके हाथों को संभाले रहे और उसके हाथ सूर्यास्त तक स्थिर रहे, और यहोशू ने अनुचरों समेत अमालेकियों को तलवार के बल से हरा दिया। तब यहोवा ने मूसा से कहा स्मरणार्थ
इस बात को पुस्तक में लिख ले और यहोशू को सुना दे कि मैं आकाश के नीचे से अमालेक का स्मरण भी पूरी रीति से मिटा डालूं। हाँ देखा, पूरे निर्णय लिया था प्रभु आणि परमेश्वर ने निर्णय घेतला होता, इसलिए प्रभु वो काम करेगा आणि म्हणून प्रभु ते काम करेगा। प्रभु की लोगों के साथ जो भी गलत रीति में व्यवहार करेगा आणि प्रभु च्या लोकांसोबत जो कोणी चुकीचा व्यवहार करतील प्रभु कभी भी उनको बिना सजा देते नहीं छोड़ेगा आणि प्रभु त्यांना शिक्षा न देता कधी सोडणार नाही। ये पक्की बात आणि एकदम दृढ गोष्ट आहे। अनिवार्य कथा उसका 25 अध्याय उसका 17 से 19 तक का वचन में प्रभु ने वायदा दिया है। अनुवाद त्याचा 17 अध्याय 25 अध्याय त्याचा 17 ते 19 वचन। स्मरण रख कि जब तू मिस्र से निकलकर आ रहा था तब अमालेक ने तुझसे मार्ग में क्या किया, अर्थात उनको परमेश्वर का भय न था, इस कारण उसने जब तू मार्ग में थका मांदा था तब तुझ पर चढ़ाई करके जितने निर्बल होने के कारण सबसे पीछे थे उन सबों को मारा। इसलिए जब तेरा परमेश्वर यहोवा उस देश में जो वह तेरा भाग करके तेरे अधिकार में कर देता है तुझे चारों ओर के सब शत्रुओं से विश्राम दे, तब अमालेक का नाम धरती पर से मिटा डालना और तुम इस भाग को न भूलना। यो प्रभु का ये वचन है, प्रभु कभी भी ऐसे बातों को कभी नहीं भूलेगा आणि प्रभु चे वचन है, प्रभु कभी ही ऐसा कामाला विसरणार नाही। अभी दुनिया की उत्पत्ति से हाबेल का मतलब इनका भाई हाबेल आणि कायनाचा भाऊ हाबेल उस लहू से लेकर के प्रभु बदल लेता आणि त्याच्या त्याच्या पासून त्या रक्ताचा तो प्रभु झाडा घेईल और किती करोडो गोई श्रीदी में मारत आणि किती करोडो लोकांना अशा प्रकारे मारलं। बहुत भयंकर आहे आणि खूप भयंकर आहे। इनका सबका लेखा प्रभु ले रहे आणि या सगळ्यांचा हिशोब प्रभु घेणार आहे। इसलिए बोलते हैं कि ये मतलब इतना बड़ा बदला प्रभु बदला लेने वाला दिन है आणि प्रभु हा एक झाडा किंवा न्याय करणारा दिवस आहे। कोई सहन नहीं सकता आणि ते कोणी सहन करू शकत नाही। आप देखिए पूरा शरीर में फोड़ है आणि बघा संपूर्ण शरीरामध्ये फोड आहे। अभी मला पाणी पिणे के लिए नहीं आणि पिण्या करता पाणी नाही। अभी का गंभीर अवस्था देखो, अभी मला जब चारवा प्रो मला कटोरा डालेगा तो आणि ज्या वेळेला चौथा कलश उलटण्यात येईल त्या वेळेला काय होईल बघा। हां देखिए मला उका 16 अध्याय का 9 वचन 16 अध्याय त्याचं 9 वचन मनुष्य बड़ी तपन से फुलते चौथे स्वर्गदूत ने अपना कटोरा सूर्य पर उंडेल दिया और उसे मनुष्य को आग से झुलसा देने का अधिकार दिया गया। मनुष्य बड़ी तपन से झुलस गए और परमेश्वर के नाम की जिसे इन विपत्तियों पर अधिकार है निंदा की पर उसकी महिमा करने के लिए मन न फिराया। प्रियो अभी आपको क्या मन बढ़ेगा अमर आणि या ठिकाणी काय समजलं आपल्याला? मतलब अभी सूर्य का तेज बढ़ गया आणि जी उष्णता है ती अधिक वाढली। अभी आपको मालूम है अभी केरला में पालकाड डिस्ट्रिक्ट में 41 तक डिग्री आया आणि केरळच्या त्या पालकाड जिल्ह्यामध्ये 41 डिग्री तापमान आलं। नाशिक में किती आहे? नाशिक मध्ये किती आहे? नाही मालूम। 35-36 म्हणजे राहायचा आणि 35-36 एवढा आहे। परंतु अभी भी मला दुपार को निघले की नाही किती तकलीफ आहे आणि आताही दुपारी बाहेर निघायला किती त्रास आहे। अभी 41 बोलेगा तो आणि 41 म्हटलं तर परंतु महाक्लेश पे 41 नहीं आणि महाक्लेश मध्ये 41 नाही किती आहे? यशया 30 अध्याय 26 वचन यशया त्याचा 30 अध्याय त्याचा 26 वचन मतलब एकदम 7 गुणा बढ़कर आणि 7 पटीने वाढून इतना 7 गुणा बढ़कर आणि 7 पटीने वाढून सूर्य का तेज कैसे रहेगा आणि सूर्याचा प्रकाश कसा राहील? 7 गुणा 7 पटीने अभी 41 है तो 7 गुणा किती आएगा आणि जर आता 41 आहे तर त्याच्या 7 पट किती येईल? कोण बाहेर आ सकता आणि कोण बाहेर येऊ शकतो? कोणी बाहेर आएंगे आणि कोणी बाहेर येईल का? अरे आप स्वप्न देख सकता है क्या आणि तुम्ही स्वप्न तरी पाहू शकता का? आप ऐसा सोच सकता है क्या असा विचार तरी करू शकता का? इतना कैसे होगा आणि मग ते कस काय होईल? उसका एक एग्जांपल में मलाकी 4:1 में मलाकी क्या बोलता आणि मलाकी त्याचा 4 अध्याय त्याच्या पहिल्या वचनामध्ये मलाकी काय म्हणतो? ददकते वे भट्टी की समान आणि ददकते त्या भट्टी प्रमाणे भट्टी में आग जळता है आणि भट्टी मध्ये जसा अग्नि जळतो तो कैसे रहेगा आणि ते कसं राहील? प्रभु का वचन में बताया हुआ बात है। प्रभु प्रभु का वचन मध्ये सांगितलेली ही गोष्ट आहे। हेरा आज जो लोग प्रभु के वचन को नहीं मानता, प्रभु का भय नहीं मानता,
मानो दुनियादारी में अपनी मनमानी में जीवन बिताता, उनके लिए होने वाला बात है। आज जो प्रभु वचन पालन करत नहीं त्यांच्या साठी होणाऱ्या या सर्व गोष्टी आहे। कितना अभी आप देखिए टोटली अवस्था क्या, सगळ पाहून जर अवस्था काय, एक तो खाने के लिए कुछ नहीं, आणि खाण्याकरता काही नाही, और शरीर में पूरा मला फोड फोड, आणि शरीरामध्ये एकदम फोड, और गर्मी इतना भयंकर, आणि एवढं तापमान वाढलेलं, पीने के लिए जहां भी जाएगा तो खून ही खून, आणि पिण्याकरता पाणी नाहीये तर सगळीकडे रक्तच रक्त आहे, और गर्मी इतना भयंकर, आणि एवढं ऊन वाढलेलं, सोचो बदबू इतना भयंकर, आणि एवढं भयंकर असं दुर्गंध। अब ये सब हम लोग कोई ड्रामा देख रहे आने का एक ड्रामा पाप है नहीं है ना प्रियो, नहीं प्रियो, ये दुनिया में परमेश्वर बदला लेने वाला दिन की अवस्था की बात है। परमेश्वर ज्या दिवसी या जगह का न्याय करे त्या दिवसी ही अवस्था है। जब हमने छठवा मोहर तोड़ा तो हमने क्या देखा था, सहावा सिक्का तोड़ने आला त्या वेळेला काय पाहिलं होतं आपण, इसका 6 अध्याय का 12 वचन, 6 अध्याय त्याचा 12 वचन, तो मैंने देखा कि एक बड़ा भूकंप हुआ और सूर्य कंबल के समान काला। देखा सूर्य उस समय की बात, शुरुआत की बात है, आणि पहिले 3.5 वर्ष मध्ये होणारी ही गोष्ट आहे। सूर्य कंबल की नाईन काला हो गया, आणि सूर्य जे आहे ते एकदम काळा कुट्ट झाला। जब चारवा दूधने तुर्गी फुका तो क्या हुआ, आणि चौथ्या दूताने ज्या वेळेला कर्णा वाजवला त्या वेळेला काय झालं, 8:12 8 अध्याय त्याचं 12 वचन, सूर्य की एक तिहाई और चांद की एक तिहाई और तारों की एक तिहाई पर आपत्ति आई। बोलेगा तो ज्योति खत्म हो गया, आणि प्रकाश नष्ट झाला, किती भयंकर। आज लोकांना प्रभु प्रेमाने बोलवत आहे, लोक प्रभु के लिए प्रभु का वचन के लिए कुछ भी महत्व नहीं देता, आणि लोक प्रभुला आणि प्रभुच्या वचनाला अजिबात महत्व देत नाही। ऐसा लोगों के लिए अवस्था होने वाला है, अशा लोकांची साठी अशी अवस्था होणार आहे। सच में प्रभु की वचन को कितना डरते हैं मानना चाहिए, प्रभु का वचन किती भीत कापत आपण पालन करायला पाहिजे। अरे कोई भी पापी पाप में मरना प्रभु की इच्छा नहीं, आणि कुठलाही पापी मनुष्याने पापामध्ये मरावं ही देवाची इच्छा नाही। प्रभु सबको मनमरावट का मौका देता है, आणि प्रभु प्रत्येकाला पश्चातापाची संधी देतो। प्रकाश द्वारी उसका दुसरा अध्याय उसका 21 वचन, प्रगटीकरण दुसरा अध्याय त्याचं 21 वचन, देखा मैंने उनको मन फिरने के लिए अवसर दिया, आणि त्यांना पश्चाताप करण्याची संधी दिली। प्रियो आज कितने लोगों को येशु को मजा सुना करके मन फिर करके प्रभु को दिल देने के लिए प्रभु कितना प्यार से बुलाता है, आणि येशु वरता सांगून मन परिवर्तन करून प्रभु कडे वळण्या करता प्रभु किती प्रेमाने सांगतो। लेकिन पण लोग अपनी बुरे कामों को छोड़ेंगे, आणि लोक आपले वाईट काम सोडत नाही। उसका 9 अध्याय उसका 20:21 वचन, प्रकटीकरण 9 अध्याय 20:21 वचन, बाकी मनुष्यों ने जो मरियो से न मरे थे। देखा इन सारे मानव मन प्रभु लोगों पर भेजने के बावजूद भी उसके बाद में भी उन लोग अपने कामों से अपनी बुरी बातों से मन फिरने के लिए तैयार नहीं हुआ। आणि एवढा पीडा परमेश्वराने पाठवले असताना सुद्धा त्याच्यातून जे वाचलेले लोक होते त्यांनी पश्चाताप केला नाही। ओ मूर्ती पूजा और भी बढ़ते गया, आणि मूर्तीची पूजा अजून वाढत गेली। आज भी होई आहे ना, आजही तसंच आहे, इतना मूर्ती पूजा बढ़ते जा रहा है, आणि मूर्ती पूजा किती वाढत आहे। उनको कितना भी समजायगा तो समजेगा, त्यांना कितीही समजून सांगितलं तरी समजणार नाही। काय आहे काय आहे, परमेश्वर का दया उंडेल नका, या प्रभु का अनुग्रह उंडेल नका, टाइम खत्म हो गया, आणि देवाची कृपा देण्याची वेळ आहे ती संपली। उस समय में कोई यिर्मयाह 8 अध्याय का 6 वचन, यिर्मयाह 8 अध्याय 6 वचन, ये ठीक नहीं बोलते, इनमें से किसी ने अपनी बुराई से पछता कर नहीं कहा हाय मैंने यह क्या किया है। देखा वो बुरा कर रहा है करके समझने पर भी मैंने क्या किया बोल करके मन फिरने के लिए लोग तैयार नहीं। मी वाइट करत आहे समजला असताना सुद्धा हे मी काय केलं असं करून पश्चाताप नाही करत। आता विचार करा प्रियांनो, मनुष्य का कैसे अवस्था रहेगा, मनुष्याची अवस्था कशी राहील। मतलब अनेक लोग आप देखिए कहीं भी जाएगा तो वहां पर अभी आपको मालूम है योग की अवस्था, आपको मालूम योग का मतलब दोस्त लोग
मिलने के लिए गया तो 7 दिन बात ही नहीं कर पाया। आणि योबाचे मित्र योबाला भेटायला गेल्यानंतर त्याची अवस्था पाहून 7 दिवस आपल्या तोंडातून ते शब्द पण नाही काढू शकले। हो उनकी अवस्था देख करके आणि त्यांची अवस्था पाहून हृदयो उससे भी हो तो शैतान मानो उसमें ये बाधा आया था आणि शैतानाने त्याच्यावर ही पीडा टाकली होती। उसे भी भयंकर है त्याच्या ही पेक्षा भयंकर आहे। उसे भी भयंकर त्याच्या ही पेक्षा भयंकर आप देखे थे तुम्ही पहा प्रियाण है ना। ऐसे होने वाला विपत्तियों से बचने के लिए कोई मार्ग है आणि अशा प्रकारच्या विपत्ति पास करता कहीं मार्ग है का एक ही मार्ग है। एक मार्ग है प्रकाश विभाग की 3:10 प्रकटीकरण 3:10। तूने मेरे धीरज के वचन को थामा है इसलिए मैं भी तुझे परीक्षा के उस समय बचा रखूंगा जो पृथ्वी पर रहने वाले से परखने के लिए सारे संसार पर आने वाला। देखा ये सारे संसार पर आने वाला इन विपत्तियों से बचने के लिए सर्व एक ही मार्ग है आणि या जगभरामध्ये येणाऱ्या सर्व पीडांपासून वाचण्याकरता एक मात्र मार्ग है। आज जो हम प्रभु का वचन सुनता है आज जे आपण प्रभुचं वचन ऐकतो दिल से मानना आणि संपूर्ण हृदयाने ते पालन करा उस वचन को थामा लेना आणि त्या वचनाला पकडून राहा किसी कारण वो वचन को जाने नहीं देना आणि कुठल्याही कारणाने ते वचन जाऊ देऊ नका। आज भी मैं आपको नम्र विनती करता हूँ आजही मी तुम्हाला नम्र विनंती करतो यदि यावर बैठा हुआ किसी ने अभी तक अगर उदार नहीं पाया आणि या ठिकाणी बसल्यापैकी अजून कोणाचं तारण झालेलं नाही तर आज भी प्रभु आपको प्यार से बुला रहा है। आजही प्रभु प्रेमाने तुम्हाला बोलवत आहे। प्रियो हे उद्धार आपको मुक्त में प्रभु दे रहा है आणि हे तारण प्रेमो प्रभु फुकट देत आहे। सर्व प्रभु येशू पर विश्वास कर फक्त प्रभु येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव। उसके कालवरी सूली की मृत्यु आपकी पापों के लिए था आणि कलवरी वधस्तंभावरचं त्याचं मरण तुमच्या पापांकरता होतं। प्रभु येशू ने अपनी पवित्र लहू आपके लिए बहाया आणि प्रभु येशू ख्रिस्ताने त्याचं पवित्र रक्त तुमच्या करता सांडवलं। मारा गया तो मारला गेला गया पुण्यात आलं तिसऱ्या दिवशी जीव उडा आणि तिसऱ्या दिवशी तो पुन्हा जिवंत झाला। हो प्रभू येशू मसीह आपके लिए सब कुछ सहा आणि त्या प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या करता सगळं सहन केलं। वो सच्चा और जीवित प्रभू है आणि तो खरा आणि जिवंत परमेश्वर आहे। वो आपका जीवन में आना चाहता तो तुमच्या जीवनामध्ये येऊ इच्छितो। कोण प्रभू को दिल देगा आणि कोण प्रभूला आपलं हृदय देईल। जो आज प्रभू येशू मसीह को दिल देगा आणि जो कोणी आज प्रभू येशू ख्रिस्ताला आपलं हृदय देईल उस पर पवित्र आत्मा का छाप आएगा आणि त्याच्यावर पवित्र आत्म्याचा शिक्का येईल। उसको मसीह विरोधी का छाप लेने की जरूरत नहीं पड़ेगा। त्याला ख्रिस्त विरोधाचा शिक्का घेण्याची गरज नहीं पड़ना। इस क्लेश में जाने का जरूरत नहीं पड़ेगा आणि या क्लेश मध्ये जाण्याची गरज नहीं पड़ना। उसे पहले हम उडाले जाएगा त्याच्या अगोदरच आपण उचलल्या जाऊ। आज आपली अवस्था काय आहे आज आपली अवस्था कुठे आपले जीवन पार करू आपण आपलं जीवन पार का प्रियो क्लेश का आखिरी 3.5 साल का बात है हम किसी प्रकार भी बयान नहीं कर सकता आणि महाक्लेशाच्या शेवटल्या 3.5 वर्षाच्या गोष्टी आपण कुठल्याही प्रकारे वर्णन नाही करू शकत। वापस भी घर में जाकर 3 वचनों को पढ़कर के ध्यान करना आणि घरामध्ये जाऊन पुन्हा हे वचन वाचून मनन करा। हेना वो अवस्था हमला हमारा समझ से भी बाहर है आणि आपल्या कल्पनेच्या ही पलीकडे आहे। हो मला कितना भयानक वेदनाजनक बात आणि कितीतरी भयंकर वेदनाजनक गोष्ट। कोई मरना चाहे तो तुम्ही वहां पर कोई मरता मृत्यु नहीं आणि कोणी मरायची इच्छा केली तरी तो मरू शकत नाही। ये वेदना में वो तड़पते रहेगा या वेदना मध्ये तो तळमळत राहील। कितना भयानक बात है किती भयंकर गोष्ट आहे है ना। मला बाबर कोई किसी का एक दूसरे को मदद करने के लिए कोई मला कोई है ही नहीं आणि एकमेकाला मदत करायला कोणी राहणार नाही। कशी अवस्था आहे कशी अवस्था आहे है ना। मला पत्नी पति को बोलेगा मुझे बहुत खुजली हो रहा है पत्नी बोलेगा मुझे उससे भी बढ़कर खुजली हो रहा है आणि नवरा बायकोला म्हणेल की मला खूप खाज येते तर बायकोने मला त्याच्याही पेक्षा जास्त येते। थोडा इधर थोडा देवा वो बोलेगा तो मला वो बोलेगा मैं तो उससे भी ज्यादा कष्ट में मेरा पाणी देवा हो आणि माझं जरा पाठ दाबून दे म्हटलं तर ती म्हणेल की मला त्याच्यापेक्षा जास्त त्रास होते अगोदर माझी दाबून दे। मला बोलले की मला एक दुसरे के लिए मदत करने के लिए भी तयार नाही होत आणि एकमेकाला आपण मदतही करू शकणार नाही। भयंकर बात आहे आणि किती भयंकर गोष्ट आहे। पाणी के लिए तडपता है पाण्याकरता तळमळतात पाणी पाणी नाही त्या अंबर भी जाओ खून ही खून आणि जिथे कुठे गेलं रक्तच रक्त ना। ओ किसी प्रकार भी आपको अच्छा पाणी मिलेगा ही नहीं आणि कुठल्याही प्रकारे चांगलं पाणी मिळणार नाही। गर्मी से बचने के लिए एसी नहीं चलेगा नहीं इलेक्ट्रिसिटी नहीं है ना आणि मग तापमानापासून वाचण्याकरता एसी चालणार नाही कारण का इलेक्ट्रिसिटी नाही। अभी देखो फॅन के नीचे बैठने के बाद में भी पसीना हो रहा है आणि फॅनच्या खाली बसला तरी घाम येतोय परंतु उस समय भी फॅन नहीं है आणि त्यावेळेला फॅन नाहीये इलेक्ट्रिसिटी नहीं है आणि
इलेक्ट्रिसिटी नहीं है, मतलब भूख मिटाने के लिए खाना भी नहीं है, आणि आपले उपासमार टाळण्या करता खायला पण नाही है, पूरा वेदना वेदनाजनक बात आणि संपूर्ण वेदनाजनक गोष्टी आणि एवढं सर्व असताना पण लोक मन फिरने के लिए तयार आणि लोक पश्चाताप करायला तयार नाही, बुरी बातों को छोड़ने के लिए तयार आणि आपल्या वाईट कामांपासून मन परिवर्तन करायला तयार नाही, आणि काय दुःखदायक गोष्ट आहे, भयानक बात आणि एवढी भयंकर गोष्ट आहे, मतलब प्रभु का निग्रह है, प्रभु ने उन बातों से हमको बचा लिया, देवाची कृपा है कि प्रभु ने अपने त्याच्या पासून वाचवलं, लेकिन हमें ये बात को जान करके जो उधार नहीं पाया उनको प्रोत्साहन दे सकता है, आणि मैं या गोष्टी जाणून घेऊन ज्यांचं तारण नाही झालं त्यांना आपण प्रोत्साहन देऊ शकतो, अपने घर में जो भी उधार नहीं पाया आपल्या घरामध्ये ज्याचं कोणाचं तारण झालं नाही समजावं आणि ओझ्यासह तुम्ही त्यांना सांगा, क्योंकि हो सकता है आज प्रभु आ गया तो, आणि होऊ शकतं आज प्रभु आला तर फिर उनको उधार पाने के लिए मौका नहीं, आणि मग त्याच्यानंतर त्यांना तारण प्राप्त करण्याची संधी नाही, वो एक क्लेश में जाएगा आणि तो महाक्लेशामध्ये जाते, अगर वो मारे छाप ले लिया आणि त्यांनी शिक्का घेतला जरूर ये सारे विपत्तियों से गुजरना पड़े आणि सगळ्या या विपत्ती पासून त्यांना जावंच लागेल, इतना भयानक आणि केवढं भयंकर आहे, प्रभुचा गौरव हो।